नमस्कार. लग्नाचा सीझन आहे. लग्न समारंभात शुभेच्छा देण्यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी लग्न कार्यातल्या शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर येतात आणि शुभेच्छा देतात वधूवरांना. अशा लोकांसाठी आणि नवीनच शुभेच्छा द्यायला जात आहे, लग्न समारंभातील शुभेच्छा तुम्हाला द्यायच्या आहेत आणि तुम्ही नवीन आहात अशा लोकांसाठीचा हा व्हिडिओ. तुम्हाला यातल्या काही बारकावे माहीत असावेत म्हणून लग्न समारंभात शुभेच्छा देताना किंवा शुभ आशीर्वाद देताना तुमचं नाव पुकारल्याच्या नंतर तुम्हाला पुढे येऊन वधूवरांची नावं घेऊन तुम्ही त्यांना शुभेच्छा देता. तर पहिली गोष्ट, तुम्ही मी त्यांना शुभ आशीर्वाद देतो असं म्हणणं बऱ्याच लोकांचं तेवढं काही संयुक्तिक ठरत नाही. कारण शुभ आशीर्वाद देतो म्हणण्यापेक्षा शुभेच्छा देतो म्हणा. शुभाशीर्वाद हे संत मंडळींनी महाराज मंडळींनी दिलं तर जरा थोडं ते संयुक्तिक वाटतं. पण राजकीय लोकांनी त्याच वयाच्या काही मित्र कंपनीतनी मी त्यांना आशीर्वाद देतो असं म्हणणं, म्हणजे तुम्ही आपण आशीर्वाद द्यावेत असे बी काही लोक इतके मोठे नाही आहेत म्हणून शुभेच्छा म्हणलं तर काही हरकत नाही असं मला वाटतं. ही एक माहिती सुरुवातीला, आपण पुढे जाऊया. लग्न समारंभात शुभाशीर्वाद किंवा शुभेच्छा देताना पहिली गोष्ट त्या कमी वेळात असाव्या, जास्त वेळ नाही. मी बऱ्याच ठिकाणी बघतोय वधूवर मंचावर आहे आणि शुभेच्छा देणारा जी बोलत राहतो. अनेक लोक शुभेच्छा देणार आहेत, अनेक लोकांना बोलायचं आहे आणि म्हणून तुमचं कमीत कमी वेळेत असलं पाहिजे. मग त्यामध्ये तुम्हाला वधूवरांची नावं घ्यायची आहेत, दोन परिवारांची नावं घ्यायची. फॉर एक्झाम्पल, भोसले पाटील परिवार आणि जाधव पाटील परिवार यांच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थित सर्व मंडळी, त्यामध्ये शेतकरी, कामगार, व्यावसायिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी, तुम्हाला लोकांना बोलून परत वधूवरांकडे यायचं आहे. भोसले पाटील परिवार तसेच जाधव पाटील परिवार, भोसले पाटील परिवाराचे लेख टिमटिमणू, जाधव पाटील परिवाराचा वर टिमटिमणू, इथपासून तुम्हाला त्या लग्न समारंभातल्या शुभेच्छाकडे वळायचं आहे. या दोघांचाही शुभविवाह आपणा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतो. आता यांचा विवाह संपन्न होतोय म्हटल्याच्या नंतर तुम्हाला त्यांना शुभेच्छा देण्याकडे वळायचं आहे. मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, चिरंजीव टिमटिम आणि चिसुका टिमटिम यांना शुभेच्छा देतो की त्यांचं पुढील वैवाहिक जीवन हे सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं असावं. त्यांच्या हातून देवाची, देशाची, धर्माची सेवा घडो. सासू सासऱ्यांची, आईवडिलांची सेवा घडो. वडीलधाऱ्या मंडळींची सेवा घडो असं म्हणून तुम्हाला त्यांना शुभेच्छा द्यायच्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे शुभेच्छा द्यायला येणारा जो वर्ग आहे ती भरपूर मंडळी आहे. पूर्वीच्या माणसानं जे बोललं तेच बोलून तुम्हाला चालणार नाही, तुम्हाला थोडं वेगळं बोलावं लागेल. मग वेगळं बोलण्यासाठी तुम्हाला लग्न पत्रिकेवरल्या ज्या चारोळ्या आहेत ना, तुम्ही घरातल्या लग्न पत्रिका चाळा, थोडं काढा आणि थोडं वाचा त्या. त्याच्यावर खूप सुंदर सुंदर चारोळ्या आहेत, खूप सुंदर सुंदर ओळी आहेत त्या वधूबद्दल, वराबद्दल किंवा या बंधनाबद्दल, विवाह बंधनाबद्दल ज्या काही ओळी आहेत, चारोळ्या आहेत, सुंदर सुंदर वाक्य आहेत, ते वाक्य तुम्हाला मुखोद्गत असणं गरजेचं आहे, पाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे तिथलं पाठांतर हे पत्रिकेवर जे लिहिलं आहे, काही चारोळ्या सुंदर सुंदर खूप लिहिलेलं असतं, ते पाठ करणं गरजेचं आहे. आणि सुरुवात त्या पाठांतरातून झाली तर आणखीचा वधूवरांना. आता ज्यावेळी तुम्ही बोलणार आहे मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, चिसुका टिमटिम आणि चिरंजीव टिमटिम यांना बरोबरून शुभेच्छा देतो की त्यांचं पुढील वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो, त्यांच्या हातून देवाची, देशाची, धर्माची सेवा करो. हा विषय झाल्याच्या नंतर आज ते ग्रस्त आश्रमामध्ये प्रवेश करत आहेत. आज एका वेगळ्या बंधनामध्ये ते अडकणार आहेत. इथं बोलताना
तुम्हाला हळूहळू शेवटाकडे जायचं आहे. आणि जसं वेगवेगळ्या चारोळीतून वेगवेगळ्या पत्रिकेवरल्या ओळीतून सुरुवात केली, तसं सरते शेवटी एक ओळ त्यांच्याबद्दल बोलून तुम्हाला त्या भाषणाच्या शेवटाकडे गेल्याच्या नंतर मी पुनश एकदा चिसुका टिमटी माने चिरंजीव टिमटी मैयांना शुभेच्छा देतो. नांदा सौख्य बरे, नांदा सौख्य बरे, धन्यवाद, असं बोलून तुम्ही इथले दोन शब्द संपवले पाहिजे. आता मला काय सांगायचं प्रकर्षानं, इथली चारोळीनं सुरुवात, इथली एखाद्या स्लोगननं सुरुवात करा, ती लग्नाशी संबंधित चारोळ्या पत्रिकेवर भरपूर आहे, त्यानं सुरुवात करा. आणि शेवट करताना नांदा सौख्य बरे धन्यवाद म्हणा. इथं जय हिंद जय महाराष्ट्र म्हणायची गरज नाही. बऱ्याच लोकांना भाषणाला गेलं की जय हिंद जय महाराष्ट्र म्हणायची सवय लागलेली असते, मग कुठं कुठं जय हिंद जय महाराष्ट्र म्हणायचं नाही, लग्न समारंभात म्हणायचं नाही, अंत्यविधीत म्हणायचं नाही, दशक्रियाविधीच्या भाषणात जय हिंद जय महाराष्ट्र म्हणायचं नाही. आणि लग्न समारंभात सुरुवात करताना जर पत्रिकेतल्या एखाद्या ओळीतून केली तर ठीक आहे, किंवा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा इथून जर सुरुवात केली तर ठीक आहे, किंवा ही मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा ही सुरुवात तिकडे अंत्यविधीला करायची नाही, दशक्रियाविधीला करायची नाही, हे मंगल शब्द तिकडे नको आहेत, आणि तिकडची दशक्रियाविधीची अंत्यविधीची सुरुवात इकडं नको आहे. म्हणजे भाषणाच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या सुरुवाती आहेत, वेगवेगळे विषय आहेत, हे सगळं समजून घ्यावे लागतील. आणि हे सगळं समजून देऊन सगळ्या भाषणाचे स्क्रिप्ट तयार मी स्वतः करून देतो माझ्या प्रशिक्षणात. आणि म्हणून तुम्हाला हे सगळं शिकायचं असेल, सगळं समजून घ्यायचं असेल, कुठलंही भाषण सहज आलं पाहिजे, 5 मिनिटात 10 मिनिटात तुमचं भाषण लोकांनी पाहावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमच्या भाषणाला टाळ्या याव्यात, माझं भाषण इतरांपेक्षा वेगळं असावं, मला निर्भीडपणे बोलता यावं, सभाथीनपणे बोलता यावं, राजकीय सभा असू द्यात, कुठलंही भाषण असू द्यात, व्याख्यान कीर्तन प्रवचन भाषण सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रात ते भाषण मला सहज आले पाहिजे असं जर वाटत असेल तर आमचं प्रशिक्षण असतं. माझी सर्व टीम आणि मी स्वतः तुम्हाला प्रशिक्षण देणार आहोत. आमच्या निवासी भाषणकला प्रशिक्षणात हे सर्व शिकवलं जातं अगदी सोप्या पद्धतीनं. थरथर होणं, धडधड होणं, लटलट होणं हे कायमचं दूर केलं जातं. आणि आम्ही खात्रीनं भाषण करायला शिकवतोच. गेल्या 15 ते 16 वर्षाचा माझा अनुभव या क्षेत्रातला तुम्हाला दर्जेदार भाषण शिकवून देतो. त्यासाठी आमच्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. आणि आमचं वक्तृत्वाची साधना नावाचं खूप गाजलेलं पुस्तक आहे, या पुस्तकात सगळ्या भाषणाचे स्क्रिप्ट तयार आहेत. हे पुस्तकही घर बसल्या मागवायचं असेल तर नक्की संपर्क करा. भेटूया अशाच वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून. आमचं दुसरं एक चॅनल आहे सेपरेट शिवचरित्राचं, शिवचरित्राचे व्याख्यानं कीर्तनं तुम्हाला ऐकायचे असतील तर यूट्यूबला जा आणि शिवचरित्रकार नावाचं यूट्यूब चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करा आणि याही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.